भारत निवडणूक आयोगानं लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. या निवडणुका एकूण 7 टप्प्यात होणार असून त्यासाठी 16 मार्च पासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली. या निवडणूक कालावधीत आचारसंहितेचं उल्लंघन करू नये असे आदेश सर्व राजकीय पक्ष, शासकीय कार्यालय व नागरिकांना जिल्हाधिकारी अजित कुंभार व उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर संदीप कुमार अपार यांनी दिले आहेत. मात्र मूर्तिजापूर शहरात सर्रासपणे आदर्श आचारसंहितेचे नियम धाब्यावर ठेवले जात असल्याचं दिसून येत आहे. मूर्तिजापूर शहरातील काही भागात आदर्श आचारसंहिता लागू असतानाही सर्रास आचारसंहितेचं उल्लंघन होत असून शहरात उघडपणे राजकीय पक्षांचे झेंडे, फलक अथवा विकास कामांचे बोर्ड झळकत आहेत. या गांभीर्याकडे मात्र स्थानिक प्रशासन अथवा नगरपरिषद जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून नगरपरिषदेचे अधिकारी अथवा कर्मचारी आपल्या कामात कामचुकारपणा करत दुर्लक्ष करत असल्याचं शहरात चर्चा सुरू आहे. मात्र या गांभीर्याकडे जातीनं लक्ष घालून दोषींवर जिल्हाधिकारी कारवाई करतील का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी रस्त्यांवर सदर बोर्ड अथवा फलक लावण्यात आलेले आहेत त्याच्या समोरील नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी दररोज ये जा करतात. मात्र त्यांच्या नजरेत ही बाब लक्षात आली का नाही, जर आली असेल तर त्यांनी याची दखल का घेतली नसावी, हे आदर्श आचारसंहितेचे नियम त्यांच्याकरिता नाहीत का असे अनेक विविध प्रश्न नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. सुमित सोनोरे, बातमीपत्र, मूर्तिजापूर.